हारि गोपि जाना बलभगिरि वरधारी यशोदानन्दन व्रज जनराञ्जन यमुना ती चारी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे Hare Krishna Hare Krishna Krishna Krishna, Krishna Hare, Hare 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 Ram Hare Ram Ram, Ram Hare, Hare, Hare 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 Krishna Hare Krishna Krishna Krishna, Krishna, Krishna Hare 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 Rama Hare Rama 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 Hare Hare जय राधा गोविंद राधा गोविंद राधे जय राधा विजय गोविंद राधा विजय गोविंद राधे जय गौरनिता गौरणीता गौरनीता जय निता जय जय प्रभुपा 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 जय प्रभुपाद <ग्राषिव> शिल प्रभुपाद की गौर भक्त वृंद की जय नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय नरं चैव नरबुत्तमम् देवीं सरस्वतीं व्यासम्जायमुदिरये नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तीर्भवती नैष्टिकी श्रीकृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः श्रीमद्भागवत् स्कन्दधा श्लोक क्रमाङ्क वीस् एकविस बाविस् यदि मो लोकपालश्च यदि मो लोकपालश्च पुत्रो भूत्वा तमप्लुतो पुत्रो भूत्वा तमप्लुतो न विजानितः सुदुर्मतो श्लोकेन यादिमो लोकपालश्च पुत्रो भूत्वा तमप्लुतो न निवास न निवाससमात्मानं यादिमो लोकपालश पुत्रो भूत्वा तमप्लुतो न निवाससमात्मानम् विजानितः सुदुर्मदो यदिमोलोकपालश पुत्रो भूत्वा तमप्लुतो न निवाससमात्मानं विजातः सुदुर्मदो यदिमोलोकपाल पुत्रो भूत्वा तमप्लुतो न निवास सामत्मात सुदूर्म दी मानस माताजी पुत्र माताजी तम प्लुतो ननिवास सामत्मा विजानीतसुदुर्मदो यदि मो लोकपालश्च पुत्रो भूत्वा तमप्लुतो न निवाससमात्मानम् विजानीत सुदुर्मदो ठीक आहे अजून दोन श्लोक आहेत तात्पर्य नाही म्हणून अतो हरतावृता शाता नै युणा स्मृतीशाण प्रसादेन त्रा मदनुग्रहाुदेवश लब्ध्वा दिव्य शरचते वृत्ते स्वर्ग लोकता लधभक्ती भविष्यत तिन्ही श्लोकांचा मिळून आर्थ इथे एकदम आहे श्लोकांचा अर्थ अशा प्रकारे आहे नलकुबेर आणि मणिग्रीव हे दोघेही सद्भाग्याने कुबेराचे पुत्र म्हणून जन्मास आलेले आहेत परंतु प्राशन करून उन्मत आणि गर्विष्ठ झाल्यामुळे त्यांचे इतके अधपतन झालेले आहे की ते अवस्थेत उभे असूनही त्यांना आपल्या अवस्थेची किंचितही जाणीव नाही त्यांचे आचरण वृक्षाप्रमाणे असल्यामुळे कारण वृक्ष विवस्त्र असूनही आपल्या अवस्थेविषयी अणभिज्ञ असतात त्यांचा जन्मही वृक्षयोनीतच झाला पाहिजे त्यांच्यासाठी हीच योग्य शिक्षा आहे त्यांना वृक्षयोणीमध्ये जन्म मिळाल्यानंतर त्या योनीतून मुक्त होईपर्यंत माझ्या कृपेने त्यांना आपल्या पूर्वकालीन पापकृत्याचे स्मरण राहील पुढे शंभर दैवी वर्ष पूर्ण झाल्यानंतर माझ्या विशेष अनुग्रहामुळे त्यांना साक्षात भगवान वासुदेवांचे प्रत्यक्ष दर्शन घडेल त्यामुळे त्यांचे मूळ भक्त स्वरूपही पुनर्जीवित होईल श्री राधा गोविंद देव भगवान की जय श्री श्री राधा विजय गोविंद भगवान की जय श्री श्री गोविंदाय भगवान की जय तर या श्लोकाला तात्पर्य असं आहे वृक्षाला चेतना नसते जेव्हा तो कापला जातो तेव्हा त्याला वेदना होत नाहीत तथापि दोन्ही कुबेरपुत्रांनी वृक्षयुनीत प्रवेश केल्यानंतरही त्यांची पूर्वजन्मीची चेतना यथारूपत राहावी अशी नारदांची इच्छा होती आपल्याला कोणत्या परिस्थितीत शिक्षा मिळाली हे दोन्ही कुबेरपुत्रांना वृक्षयुनितून मुक्त झाल्यानंतरही ज्ञात राहावे हे नारदांच्या इच्छेमागील कारण होते म्हणून नारदमुनी त्यांच्यावर विशेष कृपा करण्याकरता संपूर्ण घटनेचे असे आयोजन केले की त्यामुळे त्यांना वृंदावनामध्ये श्रीकृष्णाचे प्रत्यक्ष दर्शन घडले आणि त्यांची सुप्त अवस्थेतील भक्ती देखील जागृत झाली उच्चतर ग्रहावरील देवतांचा एक दिवस म्हणजे मनुष्य समाजाचे सहा महिने होत स्वर्गीय ग्रहावरील देव जरी अहिक सोपभोगावर आसक्त असले तरी ते भक्त असतात आणि म्हणून त्यांना असुर असे म्हणतात देव आणि असुर हे दोन वर्ग आहेत असुरगण श्रीकृष्णाशी असणारा आपला संबंध विसरतात असुरं भाव तर देवांना या संबंधाची विस्मृती होत नाही द्वाभूतसर्गो लोको असुर एव च भक्ता स्मृतो देव असुरस्तत्व दीपर्य शुद्ध भक्त आणि कर्ममिश्र भक्तामधील भेद असा आहे कि शुद्ध भक्ताला अधिक सुख भोगाची किंचितही अभिलाषा नसते तर मिश्र भक्त या जगातील सर्वोत्तम विषयाचा उपभोग घेण्यासाठीच होतो भक्तिमय सेवेच्या माध्यमातून भगवंताच्या प्रत्यक्ष संपर्कात असणारा भक्त सदैव शुद्ध आणि कामना मुक्त राहतो अन्याविला शून्यम ज्ञान कर्मादी अनावृतम मनुष्य कर्म मिश्र भक्तीच्या माध्यमातून स्वर्ग लोकांमध्ये उन्नत होतो मिश्र भक्तीच्या माध्यमातून निराकार ब्रह्मज्योतीमध्ये विलन होतो आणि योगी मिश्र भक्तीच्या आधारे भगवंताच्या सर्व शक्तिमान स्वरूपाचा साक्षात्कार करून घेतो तथापि शुद्ध भक्तीमध्ये केवळ सर्वोच्च प्रेम संबंधाचा समावेश असल्याने ती ज्ञान वा योग इत्यादी कशावरही आधारित नसते म्हणून भक्तांची मुक्ती विमुक्ती म्हणून ओळखली जाते आणि ती सायुज्य सारोप्य सालोप्य श्राष्ट्या आणि सामिप्य या पाच प्रकारच्या मुक्तीपेक्षा श्रेष्ठ असते शुद्ध भक्त सदैव शुद्ध सेवा करण्यात रमलेला असतो अणुकुल्येन कृष्ण अनुशीलन उत्तम सर्व लोकांमध्ये देव यांनी जन्म घेणे म्हणजे अधिक शुद्ध होऊन भगवंताच्या धामामध्ये प्रगती करण्याची संधी प्राप्त करणे होय नारद मुनी नलकुबेर आणि मणिग्रीव यांना तथाकथित शाप देऊन त्यांना सर्वोच्च संधी प्रदान केली येन तस्मै श्री गुरवे नमह श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरोन् वैष्णवाञ्च ीरूप साग्रजा सहगण रघुनाथानि सजीव साद्वैत सवधूत परीजनासहित कृष्णचैतन्यदेव श्रीराध कृष्णपदान् सहगना ललितां श्रीविशाखान्वितांश नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामीनिति नामिने नमस्ते सरस्वतीदेवे गौरवाणी प्रचारिणि निर्मिशेषशून्यवादी पाश्चात्देशतारिणि वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः नमो महाबदन्याय कृष्ण प्रेम प्रदायमने गौरपिशे नम हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पती गोपेश गोपिकाका राधाकान्तनमस्तु ते ताप्तकाञ्चन गौराङ्गीं राधे वृन्दावनेश्वरीं वृषभाणुसुते देवी प्रणमामि हरिप्रियं श्रीकृष्णचैतन्यं नित्यानन्दम् श्री गदाधर श्रीवास भक्त बृंद हरे कृष्णा हरे कृष्ण कृष्णा कृष्णा हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे मुखं करोति वाचालम पंगुलंगयते गिरी यत्कृपा तमहं वंदे श्री गुरु दीनतारिनं श्री चैतन्य ईश्वर परमानंद माधव हरे कृष्ण आज या पवित्र दिवशी सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज पवित्र दिवस आज सूर्य मकर राशी प्रवेश करतो आजपासून सूर्य उत्तर गो उत्तर गोलार्धामध्ये प्रवेश करतो आणि आजच्याच दिवशी चैतन्य महाप्रभूचा संन्यास दिवस आहे खर तर दुर्दैव आहे की आपल्या कॅलेंडरमध्ये त्याची नोंद नाहीये तर आज हा मी सुरुवातीला या श्लोकासंबंधित संबंधित बोलेल आणि नंतर महाप्रभूच्या संन्यास थोडं बोलेल तर या श्लोकामध्ये आपल्याला बऱ्याच दिवसापासून मागे ऐकायला मिळत आहे की कुबेराचे दोन पुत्र मणिग्रीव आणि नलकुबेर यांना नारदमुनी शाप दिलेला आहे कारण ते त्या नदीमध्ये नग्नावस्थेत विहार करताना पाहायला मिळाले महान श्रेष्ठ मुनी नारद मुनी यांना बघून सुद्धा ते लज्जित झाले नाहीत विवस्रावते तसेच राहिले त्यांच्यामुळं नारदांनी त्यांना शाप दिला किंवा त्यांना शाप द्यावा लागला कारण का साधूचं हृदय हे सर्वांचं भल चिंतत असत भलं ते अवस्थेत रजोगुणामध्ये होते तरी पण त्यांचं सुद्धा भलं व्हावं अशी साधूची इच्छा असते मग नारदाने त्यांना शाप दिला की भविष्यामध्ये त्यांना वृक्ष म्हणजे जन्म मिळाल्यानंतर त्या योनीतून मुक्त होईपर्यंत माझ्या कृपेने त्यांना आपल्या पूर्वकालीन पाक कृत्याचे स्मरण राहील पुढे शंभर वर्ष पूर्ण झाल्यानंतर माझ्या विशेष अनुग्रहामुळे त्यांना साक्षात भगवान वासुदेवाचे प्रत्यक्ष दर्शन घडेल आणि त्या त्यांचे मूळ भक्त स्वरूपही पुनर्जीवित होईल असा त्यांना शाप दिला तर खरं तर हा शाप नाही हा ना तर वरदान आहे फक्त त्याचा जो विवस्थ अवस्थेत बघितल्यानंतर त्यांना जो काही कालावधी मिळालेला आहे तो, तो थोडा शापासारखा दिसतोय पण तसा देखील तो शाप नाही आहे त्या शापाबद्दल किती मोठं वरदान आहे ह्याच्या मागचं प्रमुख कारण आहे तर मुख्य विषय आहे की की वैष्णवांचं हृदय हे कसं कोमल असते त्यांचा शाप सुद्धा वरदान ठरत असतो भजन याच्यामध्ये म्हटलेलं आहे की शुद्ध भक्त चरण रेणू भजन अनुकूल भक्त सेवा परम सिद्धी, प्रेम लतिकार मूल शुद्ध भक्तांच्या चरणाची धूळ आहे ही भगवंताच्या प्रेम भक्तीचं मूळ आहे अशा भक्तांची सेवा करूनच प्रेमाची लथा फार सुंदर अशा पल्लवीत होत असते म्हणून शुद्ध भक्त जे आहेत हे करुणामय असतात भागवतामध्ये तिसऱ्या स्कंदामध्ये भगवान कपिलदेव देवताला सांग देवभूती मातांना सांगतात कि वैष्णव कसे असतात ते श्लोकामध्ये म्हटलेले आहे किती क्षबा कारुणिका सृहद सर्व देहिना अजात शत्रु शांता साधबा साधुभूषण कि साधू हे सहनशील दयाळू चिंतक सर्वांना मैत्री करणारे त्यांना कोणी शत्रू नाही शांत स्वभावाचे आणि साधवा म्हणजे शस्त्राचे नियमांचे पालन करणारे आणि भूषण म्हणजे अशा अलौकिक गुणाने ते प्रवृत्त असतात तरी ही साधूची व्याख्या आहे साधू सहनशील असतो साधू दयाळू असतो सर्वांचा हितचिंत असतो सर्वांशी मैत्री करणारा असतो तो शांत असतो त्याला कोणी शत्रू ठेवत नाही तो आणि शस्त्रांचं नियम पालन करतो असे तिचे सर्व अलौकिक गुण असतात तर खरं तर धर्म प्रचारकामध्ये हे गुण असतात आणि असायला पाहिजेत कारण जो खरा साधू आहे तो निश्चितच शाश्वत धर्माचा प्रचार करणारा असतो आपल्याला माहिती आहे की साधूची व्याख्या आणखीन पुढे जाऊन सांगताना म्हटलं गेलं तर साधू म्हणजे धर्माच्या चार खांबांना बळ देणारे असतात धर्माचे चार खांब आहेत आपल्याला माहित आहेत की धर्म धर्म हा सत्य दया तपस्या आणि स्वच्छता या चार खांबावरती उभा आहे खरं तर धर्माची व्याख्या असं म्हटलेलं आहे की की जीवांच्या मूळ स्वरूपाची जागृती करणे आणि मध्ये याची शब्दामध्ये व्याख्या वाक्यामध्ये व्याख्या अशी केलेली आहे धर्म तू साक्षात भगवत प्रणितम याचाच अर्थ असा आहे की भगवंताची सेवा व त्यांची तदीय सेवा म्हणजे भगवंताची सेवा आणि भगवंतांच्या भक्तांची किंवा त्यांच्या सर्व वस्तूंची सेवा हा म्हणजे धर्म आहे म्हणजेच याच्यामध्ये प्रत्येक जीवाचं सौख्य सामावलेलं आहे म्हणून त्याची स्वरूप जागृती करणं ही खरी धर्माची व्याख्या आहे तर हे धर्म या चार खांबावरती उभा आहे म्हणजेच या चार खांबाद्वारे प्रत्येक प्रत्येक जीवाच मूळ स्वरूपाच्या स्वभावाची जागृती होते सत्य दया तपस्या आणि स्वच्छता तर म्हणून तर शिल्प उपादानी इस्कॉनच्या साधकासाठी हे चार नियम केलेले आहेत की जुला कोणी बनायचं बनायच मांसाहार नाही केलं पाहिजे व्यभिचार नाही केलं पाहिजे जुगार नाही केलं पाहिजे आणि नशापान नाही केलं पाहिजे कारण हे चार नियम आहेत हे चार धर्माला नष्ट करतात मांसाहाराने दया नष्ट होते व्यविचाराने स्वच्छता नष्ट होते नशापानाने तपस्या नष्ट होते आणि जुगाराने सत्यता नष्ट होते तर वैष्णवांच्या आचारगणांनी या चार खांबाची अतिशय मध्ये व्याख्या केलेली आहे की क्लिननेस आणि टँचॅलिटी स्वच्छता पाहिजे आणि पण ती देशकाल परिसनुसार वेळेत झाली पाहिजे तर बऱ्याच प्रश्न उठत की ह्यातलं दोन्ही महत्वाचं आहे पण ह्याच्यातलं आणखी जास्तच महत्वाचं का काय आहे काय ह्याच्यातलं महत्वाचं जास्त खर तर दोन्ही महत्वाचं आहे पण असा प्रश्न विचारल्यानंतर आपण काय सांगू इथलं दोन्ही नेमकं जास्त आणखी काय महत्त्वाचं आहे क्लिनिंगने जास्त महत्वाचं आहे की पंक्चुआलिटी जास्त महत्वाची आहे दोन्ही महत्वाचंच आहे परंतु त्याच्यामध्ये नंबर अगोदर कोणाचा आहे अगोदर असं नाही म्हटलं जातं की पंक्च्युअलिटी अँड क्लिनिंगनेस नाही अगोदर क्लिनिंगनेस अँड पंक्च्युअलिटी म्हणजे अगोदर स्वच्छता ही सर्वात जास्त महत्त्वाची आहे म्हणून सत्य दया तपस्या आणि स्वच्छता हे धर्माचे चार खांब आहेत ज्याच्यातला स्वच्छता हा खांब प्रमुख आहे स्वच्छता जर असेल तरच तो सत्य बोलू शकतो तरच त्याच्या हृदयामध्ये दया येऊ शकते आणि तरच तो तपस्या करू शकतो म्हणून स्वच्छता मनाची स्वच्छता स्वच्छता शरीराची स्वच्छता आणि कार्यक्षेत्राची स्वच्छता ज्या ठिकाणी तो कार्य करतोय त्या ठिकाणची स्वच्छता हे जर असेल तर तो सत्य दया तपस्या हे तिन्ही धर्माला बळ देऊ शकतो नाहीतर काय होईल नाहीतर काय होईल तर होईल की स्मृतिस्मृती पुराणाधी पंचरात्री विना एकांतिकी हरेर भक्ती उत्पाद एव कल्पते श्रुती आहे स्मृती आहे पुराण आहे आणि सगळी पंचरात्री विधी आहे हे सगळं भक्ती बनण्यासाठी आहे पण या सगळ्या शस्त्रांचं पालन नाहीच केलं धर्माचं पालन नाहीच केलं तर त्याची भक्ती म्हणजे एकांतकी भक्ती म्हटलं जातं त्या भक्तीचं नाव आहे एकांतकी भक्ती आणि अशी भक्ती समाजामध्ये केवळ उत्पाद माजवते तर एकांतिकी भक्ती म्हणजे नेमकं काय आहे की का बरेच लोक म्हणतात की एकट्याने जाऊन कुठेतरी भक्ती करणं हा वे अर्थ आहे बरोबर पण त्याच्यापेक्षाही डीप अर्थ याचा असा आहे जसं चाणक्य मंडिस आपल्याला त्यांचा सिद्धांत देतात की काक स्नानम बक्क ध्यानम आणि श्वान निद्रा काय अल्पाहार परंतु काक स्नान म्हणजे स्नान करायचं कावळ्यासारखं ध्यान करायचं बगळ्यासारखं आणि झोपायचं कुत्र्यासारखं आणि हार अल्प म्हणजे थोडा हा चाणक्य पंडितांचा सिद्धांत आहे परंतु याच्यामध्ये हा सिद्ध सिद्धांत आहे आजकाल देशकाल परिस्थार थोडा बदललेला आहे कारण जर त्या काळी साधू जे होते त्यांचं खाणं विदाउट केमिकल्स होत त्यांचं खाणं अल्प आहार होत आणि आजकाल तसं नाही आजकाल साधू जरी झाला तरी खाणं मात्र प्रमाणित आहे आणि प्रमाणित जरी असलं तरी पण पन... केमिकल त्याला घ्यावं लागतंय जे खातोय त्याच्यामध्ये केमिकल आहे आणि बरच खाल्लं जात त्याच्यामुळे निश्चित आहे की त्याला झोप ही सहा तासापेक्षा जास्त गरजेची पडते किंवा कमीत कमी सहा तास तरी लागते मग श्वान तू नाही घेऊ शकत श्वान म्हणजे कुत्र्या कुत्र्यासारखी कुत्रा कसा असतो दोन तास त्याला झोप पुरेशी असते आणि दोन तासामध्ये सुद्धा थोडासा त्याच्या बाजूने जरी कोणी चालत गेलं झाडावरच एक पान जरी पडलं तरी तो जागा होतो त्याला म्हटलेला आहे श्वान निद्रा मग असं जर असेल तर तो बगळ्यासारखा का कसा काय ध्यान लावू शकतो बगळा म्हणजे आहे ना एका पायावरती सहा तास उभा राहू शकतो तो तर आजकाल परिस्थितीनुसार खाणच सगळं बिघडलेलं आहे आहार आणि विहार सगळं बिघडलेला आहे म्हणून काक स्नान करून चालणार नाही ज्याने कोणी काक स्नान हा जो सिद्धांत आहे फार गलत सिद्धांत आहे कारण एवढा खातोय आणि मशीसारखी विष्ट त्यागतोय आणि काक स्नान करतोय तर निश्चित आहे की नि तो व्याधीग्रस्त होईल त्याला स्नान व्यवस्थित केलं पाहिजे खास खास करून की नाही स्नान कारण आज बघा आज किती जरी शहरामध्ये ज्या ठिकाणी कुठेही धूळ नाही असं बगीच्यामध्ये जर एखादं घर असेल आणि एक दिवस जर झाडू नाही मारला तर दुसऱ्या दिवशीसुद्धा उघडून बघितलं तर सगळं काही बंद दारांचा खिडका बंद असताना सुद्धा जर झाडू मारला तर धूळ आलेली आहे कुठून आली धूळ कारण आजकालच्या या यांत्रिक भागामध्ये एवढ्या कंपन्या एवढ्या धूर हे सगळं आलेलं आहे त्याच्यामुळं स्वच्छतेची फार गरज आहे त्या काळी लोकांना साबण नसला तरी चालत होतं पण आजकाल तशी परिस्थिती राहिली नाही एवढं वातावरणामध्ये केमिकल आहे अन्नामध्ये केमिकल आहे त्याच्यामुळं साबणाची गरज पडते आता त्याच्यामुळं आपले दात व्यवस्थित स्वच्छ केले पाहिजे आपली जीभ व्यवस्थित स्वच्छ केली पाहिजे आपले शरीर व्यवस्थित स्वच्छ केलं पाहिजे तर ज्या कार्यक्षेत्रामध्ये आपण जाऊ म्हणजे डी टी वर्षिप असू किंवा पुस्तक वितरण असू किंवा प्रचार कुठलंही क्षेत्र असू त्या ठिकाणी आपण जर स्वच्छ नसेल तर केवळ आपले अनर्थ वाटत राहू आपण म्हणून स्वच्छता हा धर्म आहे हा खांब आहे हा पहिला खांब आहे या खांबावरतीच बाकीचे खांब आधारित आहेत परंतु कालयोगाने हे खांब नष्ट चालले आहेत म्हटले गेलेलं आहे की फक्त थोडा सत्य खांब थोडा जीवित आहे बाकीचे खांब बऱ्यापैकी नष्ट होत चाललेले आहेत तर असं जर ने असं जर स्वच्छता त्याने जीवनामध्ये नाही अवलंबली तर त्याच कार्यक्षेत्र हे बिघडणार आहे त्याची वैष्णव क्वालिटी ही बिघडणार आहे आणि मग अर्थातच आहे की हे सगळं शास्त्रामध्ये आहे शास्त्राचं आधीन पालन करत नाही तो साधवा होऊ शकत नाही पण अशी जी त्याची भक्ती आहे ती एकांतिकी भक्ती होऊ शकते एकांतिकी भक्ती म्हणजे कुठे एकट्याने जाऊन भक्तीकरण नाही जो शास्त्रांच्या नियमांचं जे देशकाल परिसर स्वतःला बदलत नाहीये तो एकांतिकी भक्त आहे निश्चित आहे की असा भक्त समाजामध्ये उत्पातच माजू शकतो मला ज्या इन्स्टिट्यूटमध्ये राहतोय ज्या समाजामध्ये राहतोय ज्या घरामध्ये राहतोय तो उत्पाद माजू शकतो तर असा हे वैष्णव क्वालिटी आपण जीवनामध्ये जर अवलंब केली तर आपला जो शाप आहे हा सुद्धा वरदान ठरू शकतो तसे त्याप्रमाणे नारदमुनी होते नारदमुनी असे साधू होते की त्यांच्या दर्शनानं पवित्र होत होते साधारण जीव मुन नारद मुनी या सर्व धर्माचे पालन करत होते या चारी धर्माचं सर्वात जे शक्तिशाली साधन आहे ते म्हणजे वैष्णव सेवा आहे कारण का अशा भक्ती सेवेनं अशा वैष्णवांच्या सेवेनं कारण तशी त्यांच्यामध्ये क्वालिटी आलेली आहे त्यांचा शाप देखील वरदान ठरू शकतो अशा वैष्णवांच्या सेवेनं काय होत कि अशी नल मणिक्री आणि नलकुबेर सारखे लोक सुद्धा आपल्या पूर्व मूळ स्वरूपामध्ये येऊ शकतात भक्तीच्या स्वरूपामध्ये येऊ शकतात तर ही कशी काय वैष्णव सेवा असं म्हटलेलं आहे भक्तीची सर्वशक्त शक्तिशाली साधने आहेत त्याच्यामध्ये नाम जर पहिलं म्हटलेलं आहे वैष्णव सेवा धामनिवास आणखी काय भागवत श्रमण आणि डी टी वर्षिप ही भक्तीची पाच शक्तिशाली साधने आहेत भक्तिरसाम सिंधुनुसार तर याच्यातलं शक्तिशाली साधन सर्वात शक्तिशाली साधन हे वैष्णव सेवा आहे याचं काय प्रमाण आहे प्रमाण आहे भागवताच्या चौथ्या स्कंदामध्ये भगवान शंकर आहेत ते प्रचेताला उपदेश करताना म्हणतात कि वैष्णवाची तुलना आहे ना, ना स्वर्गाशी ना पुनर्भावाशी म्हणजे कुठल्या ग्रहाशी नाही तर एखाद्या वैकुंठाची तुलना त्याची केली जाऊ शकते कारण का वैष्णवाची सेवा जर झाली तरच त्याची नामामधली रुची टिकून राहते वैष्णवाप्रती जर अपराध असेल वैष्णवांचे आशीर्वाद नसेल, नसेल त्याला तर तो नाम जप नाही चांगला करू शकत भला तो त्याच्या स्त्रिया बाकी सगळ्या क्रिया जरी असेल तर वैष्णवांना त्याच्या हृदयामध्ये सन्मान नसेल तर त्याचे नाम जप तो आवडीने घेणार नाही तो दहा मिनिट सुद्धा तो शांत बसू शकणार नाही जर त्याला कोणाचा वैष्णवाचा आशीर्वाद नसेल पण वैष्णवाच्या आशीर्वादाशिवाय नाम हे आवडीनं ना येऊ शकत नाही आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्याशी सर्व आहे संत नामदेव महाराज म्हणतात ना कारण आवडीने नाव घेतल्याशिवाय भगवंताला आपली काळजी लागणार नाही पण हे नाव आवडीने केव्हा येईल ज्या वेळेला वैष्णवांचा कृपा आशीर्वाद असल्याशिवाय नाव हे हृदयातून ना आवडीने ना येणारच नाहीये म्हणून आपण म्हणतो ना प्रेम से कहो प्रेम से कहो प्रेम से कहो अरे प्रेम से कहो हे महत्वाचं आहे कहो नाही नुसतं प्रेम से कहो हे की नाही बऱ्याच वाट की प्रेम से कहो कृष्ण चैतन्य भगवंताचं नाव हे प्रेमाने घ्यायला सांगितलेलं आहे असंच नाही घ्यायला सांगितलेलं असं घेतलं तरी फायदा आहे त्याचा नाही असं नाही पण प्रेमाने घेतलं पाहिजे तर भगवंताला आपली काळजी लागते भगवंताचं विशेष प्रेम प्राप्त व्हायचं असेल म्हणून तर वैष्णव सेवा हे सर्वात शक्तिशाली साधन आहे वैष्णवांच्या आशीर्वादाशिवाय नाम जप हा चांगला होऊ शकत नाही ती रुची आपली टिकून राहू हो शकत नाही म्हणून तर आशीर्वाद म्हणून तर पूर्वी भारतीय संस्कृतीमध्ये पद्धत होती की सकाळी वडीलधाऱ्या मंडळांचे आशीर्वाद घ्यायचे सर्वांचे आशीर्वाद घ्यायचे आणि प्रपादाने सुद्धा आपल्याला सगळ्यात वैष्णव या टिकेट मधला सगळ्यात प्रमुख मुद्दा काय आहे की वैष्णवांना पाहिल्यानंतर पहिला दंडवत करणं आणि वैष्णवांची किती योग्यता हो आहे वांशा कल्पतरुभश कृपा सिंधुभे पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नम एका वैष्णवामध्ये किती शक्ती आहे कल्पतरुभश कल्पवृक्षला काही जरी मागितलं तरी तो द्यायला तयार असतो एवढी शक्ती एका वैष्णवामध्ये आहे आपण म्हणू हा काय वैष्णव ह्याला स्वतः जप स्वतः चांगला करता येत नाही ह्याला आंघोळ व्यवस्थित करता येत नाही तर ह्याला काय दंडवत करायचंय हा सारखा भांडत असतो पण वैष्णव कोण आहे जो नाम घेतो तो वैष्णव आहे म्हणून अशा वैष्णवाला दंडवत करून त्याच्याकडून आपण काय प्राप्त करू शकतो तर त्याचे आशीर्वाद प्राप्त करतो आणि आशीर्वाद ही सर्वात मोठी शक्ती आहे शक्ती म्हणजे काय हे अख्खा टेबल असं ढकलणं म्हणजे शक्ती नाहीये शक्ती हे फार सूक्ष्म आहे जेणेकरून ते नाम आपल्याला आवडीनं घेतायत याला शक्ती म्हटलेला आहे म्हणून वैष्णवांची सेवा ही सगळ्यात शक्तिशाली साधन आहे हे भगवान शिवजी प्रचिताला उपदेश करताना म्हणतात की वैष्णवांशुद्ध भक्तांचा संघ थोडासा संघ याची तुलना स्वर्गाशी सुद्धा करता येऊ शकत नाही एवढी वैष्णवांची शक्ती आहे साधु संघ साधु संघ सर्व शास्त्र कहे लव मात्र साधु संघ सर्व सिद्धी हये एका साधूचा लव मात्र जरी संघ झाला तरी सर्व सिद्धी आपल्याला मिळू शकते एवढी वैष्णवांची ताकद आहे आपल्याला माहित आहे अमरीश महाराजांचा भाव होता पापीराज तो किती पापी होता नारदांना मारून त्याने बाहेर काढलं होतं पण त्याला गती वैकुंठाची मिळाली कारण का नारद मुनी त्याला एवढं सांगितलं होतं की ज्या वेळेला तुझ्यावरती या सगळ्या पापाचं त्याला प्राचित्य मिळेल त्यावेळेला तू यमराजाला पहिला प्रश्न विचार की साधू संघाच्या एका क्षणाच्या साधू संघाचं महत्व काय आहे हा प्रश्न विचारल्यानंतर ते उत्तर देतील त्यावेळेला ज्या वेळेला पापीराजला दंड झाला त्यावेळेला त्यांनी म्हणाले की दंड द्यायच्या अगोदर माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या त्यावेळेला यमराजने विचारलं की एका साधू संघाचे महत्व काय क्षणाचे साधू संघाचं विचार केला त्यांनी की म्हणले हा एवढा पापी माणूस एवढा सुंदर सुंदर बात करतोय तर ह्याच उत्तर काय असं नेमकं त्यांना जो प्रश्न पडला मग जास्त विचार न करता आपण ब्रह्माजीला शिवजीला विचारलो मग हे तिघे चौघे म्हणून विचारायला गेले शेवटी वैकुंठामध्ये गेले आणि वैकुंठामध्ये पोचल्यानंतर भगवान विष्णू म्हणतात की एका वैष्णवांच्या साधूच्या क्षणाच्या संगतीची किंमत एवढीच आहे की अशा वैष्णवांना अशा व्यक्तीला साक्षात ब्रह्माजी शिवजी यमराज देखील वैकुंठामध्ये दे येतात आणि अशा वैष्णवाला विष्णूजवळ सोडून बाकी सगळे परत जातात तर शिवजी याच्यामध्ये आणखी कथा सांगतात की एक वैष्णवांचा संघ शुद्ध भक्तांची सेवा ही किती महत्वाची असते आणि त्याचा परिणाम काय दिव्य असतो तर त्याचा परिणाम एक कथा आहे की मुनी भगवान विष्णूला विचारतात की की साधूच्या संघाचं सा महत्व काय एका क्षणाच्या त्यावेळेला भगवान विष्णू सांगतात तुला माहित नाही साधूचा संघ म्हणजे सर्वात शक्तिशाली आहे साधूच्या संघाने सगळं जगत तारलेलं आहे आणि मी साधूद्वारेच या सगळ्या भौतिक जगांचा उद्धार करतो तू महान साधू आहेस तुला साधू असून याच महत्व माहीत नाही म्हणजे मला माहीत नाहीये जा असाच पिछेमोड कर आणि जा प्रितवर्ती त्या ठिकाणी एक नुकताच माश्याच पिलाचा जन्म झालेला आहे त्या माशेच्या पिलाला जाऊन विचार की एका क्षणाच्या साधू संघाचं महत्व काय आहे नारदमणी तिथे वळतात पृथ्वीवरती येतात ज्या ठिकाणी एका माशेच्या पिलाचा संघ झाला होता ते पिल्याला विचारत की बाबा रे अरे मला सांग की एका साधूच्या संघाच्या क्षणाचं महत्व काय तर साधू संघाचं महत्व असं म्हणून ते पिल्लू उच्चारत आणि आपलं प्राण सोडतं नारदमुनीनं ना फार आश्चर्य वाटतं की अरे याने तर उत्तर दिलंच नाही पण आपला देह त्याग दिला काय विष्णूची काय योजना आहे माझ्याकडून पाप करून घेण्याची योजना नाही आहे मग मुनी पुन्हा विष्णूकडे जातात भगवान विष्णूला विचारतात की तो मेला माझ्या संगतीच्या केवळ एका क्षणानं त्याचा देहांत झाला मला साधू संघाचं महत्व त्याने नाही सांगितलं विष्णू म्हणाले की जा ते एका झाडाच्या खोड्यामध्ये नुकताच एक पोपट आहे त्या पोपटाला जाऊन विचार मुनी त्या ठिकाणी पोपटाकडे गेले म्हणले बाबा एका साधूच्या संगतीच्या क्षणाच महत्व काय तो देखील म्हणला की साधूच्या क्षणाच्या संगतीचं महत्व असं आश्चर्य बोलला आणि आपला प्राण त्याने सोडून दिला नारदमुनीला आता तर फार आश्चर्य वाटलं की मला साधू मी साधू मी साधू मला म्हणतात माझ्या एका क्षणाच्या संगतीला जीवना आपला देह वडावा लागतोय असा मी महान पापी आहे मी साधू नाहीये हे सगळं काय आहे माझ्या जीवनावरती भगवान विष्णूकडे पुन्हा जातात ते त्यावेळेला भगवान विष्णू म्हणतात की आता तू तु निश्चित तुला एक गायीने जन्मलेले वासुरे आहेत ते तुला उत्तर देईल आणि मग मुनी त्या वासराला विचारतात काना सांगतात की आता तू मरून करे बाबा मला अगोदर साधू संघाचं महत्त्व सांग आणि तू नंतर मर पण त्यावेळेला ते देखील संघाचं महत्व असं आश्चर्याने बोलतं आणि आपलं प्राण सोडत आणि आता मात्र नारद मुनी म्हणतात की आता मात्र महापाप झालं कारण गोहत्या म्हणजे सगळ्यात मोठं पाप आहे आता विष्णू मला क्षमा करणार नाहीत वास्तविक माझ्याकडून पाप करून घेण्यासाठी हा सगळा हा कालावधी माझ्यासाठी आलेला आहे मी काय भगवंताकडे जाऊ खर तर भगवान विष्णूला मी पापी आहे असं सांगणं जमलं नाहीये म्हणून त्यांनी मला कि तू किती पापी आहेस हे दाखवण्यासाठी असं केलं असावं भगवान विष्णूचे जा नारदमुनी जातात त्यांचे चरण धरतात कि मला वाचवा या पापापासून की माझ्याकडून माझ्या स्पर्शानं माझ्या एका क्षणानं गोहत्या झालेली आहे भगवान विष्णू म्हणतात काही हरकत नाही तुला जर पाप झाला वाटत असेल तर तुला पापाचं निवारण करण्यासाठी आता तू एका नुकत्या जन्मलेला राजकुमार आहे त्याला जाऊन विचार की एका साधूच्या संगतीच्या क्षणाचं सा महत्व काय नुकतंच एक बाळ जन्मलं होतं त्या बाळाला जाऊन नारदमणी विचारतात की अरे एका साधूच्या संगतीचं महत्व काय आहे तो छोटस बाळ म्हणत की मुनिवर मला ओळखलं नाही तुम्ही म्हणजे नाही ओळखलं सांगू म्हणले सांग ना साधू संघाच महत्व नाही म्हणले मीच तुम्ही ज्या वेळेला त्या ठिकाणी माझ्याकडे आलाच त्यावेळेला मीच तो माश्याचं पिल्लो होतो मीच तुझ्या झाडातला पोपट होतो मीच ते गायीचं वासरू होतो आणि मीच तो, हो तो आता राजकुमार आहे एका साधूच्या संगतीचं महत्व हेच आहे की मनुष्य देहानंतर मृत्यू झाल्यानंतर दुसरं देह धारण करायला तेरा दिवस लागतात पण तुम्ही महान साधू आहेत तुमच्या केवळ दर्शनानं एका क्षणाच्या संगतीनं मला दुसरा देह मिळाला दुसऱ्या देहानंतर तिसरा देह मिळाला तिसऱ्या ध्येयानंतर चौथा देह मिळाला आणि आता मनुष्य देह मिळालेला आहे आणि मनुष्य देह मिळाल्यानंतर आता माझ्या मूळ स्वरूपाची जागृती झालेली केवळ तुमच्या मुळ म्हणून मला आता आशीर्वाद द्या आणि मला वैकुंठात जाऊ द्या आणि तो राजकुमार त्याने आपला प्राण सोडला आणि थेट तो वैकुंठात निघून गेला तर हे कथा हे सगळं व्याख्यान शिवजी आहेत ते प्रचिताला सांगतात की साधूच्या संगतीचं काय महत्व आहे कारण स्वतः शिवजी हे महान साधू आहेत वैष्णवाना यथाशंभू वैष्णवामध्ये सर्वश्रेष्ठ वैष्णव आहेत ते आदि वैष्णव आहेत परंतु त्यांच्याकडे डिपार्टमेंट मात्र तमगुणी आहे म्हणून ते आपल्याला प्रश्न पडतो की शंकर तर वैष्णव आहेत पण शंकर तर कुणालाही काही देतात ते तर आश्रुतश आहेत एकाकडे दारो दारोडा त्यांच्याकडे आला तर त्यांना म्हणतील तुझ्याकडे पैसे नसतील तर तुला दारू मिळेल जा दा। कोणी काही भौतिक लाभ कोणी तमगुनी विद्या जरी मागितली तरी तमगुनी विद्या सुद्धा त्याला देऊन टाकतात हे कसले वैष्णव आहेत परंतु वैष्णव आहेत ते कारण का त्यांच्या कृपेद्वारेच भगवंताचं प्रेम प्राप्त होत आपल्याला त्यांच्यामध्ये दोन कृपा आहेत एक कपट कृपा आहे निष्कप कृपा आहे जी कपट कृपा आहे ना ते कोणाला देतात ज्यांना भौतिक लाभ हवा असतो त्यांना ते कपट कृपा देतात पण ज्यांना आध्यात्मिक लाभ हवा असतो ज्याला या भौतिक संसाराचा वीट आलेला आहे त्याच्यात समाधान नाहीये त्यांना मात्र ते निष्कपट कृपा देतात या कथेवरून आणि ती कृपा देतात ते डायरेक्ट स्वतः देत नाहीत एका महात्म्याच्या द्वारे देतात मग मा आपल्याला माहित प्रख्यात कथा आहे तसे एक भगवान शंकराचा भक्त होता त्यांना भरपूर धनाची अभिलाषा होती पण तो मात्र शिवजीला म्हणतो की मला यातून तृप्ती नाही याच्यातून तृप्ती समाधान मिळण्यासाठी मला काय केलं पाहिजे तुला जर खरं समाधान मिळण्यासाठी तर तू वृंदावनामध्ये जा त्या ठिकाणी यमुनाकाठी सनातन गोस्वामी नावाचे एक भक्त आहेत साधू आहेत त्या ठिकाणी त्यांच्याकडे एक पारसमणी आहे ते जर तुला मिळाला तर तुला हवं तेवढं धन मिळेल आणि मग तो व्यक्ती तो सनातन गोस्वामीकडे येतो तो की तुमच्याकडे पारसमणी आहे ना म्हणजे आहे माझ्याकडे तो कुठे ठेवलेला आहे तर तो कचऱ्याच्या डब्यामध्ये ठेवलेला आहे कचऱ्याच्या डब्यामध्ये शोधायला जातात तर त्यांना तो कचऱ्याच्या डब्यामध्ये पारसमणी मिळतो त्या व्यक्तीला आश्चर्य वाटतं की पारसमणी आणि कचऱ्याच्या डब्यामध्ये पारसमन्याची काय योग्यता आहे की पारसमनी लोखंडाला स्पर्श नंतर त्याचं सोनं होतं असा पारसमणी या व्यक्तीने कचऱ्याच्या डब्यात ठेवलेला आहे अतिशय आनंद होतो आनंदाने आपल्या आपल्या बाहूत पकडतो आता मी श्रीमंत होईल माझ्या दहा पिढ्याला कधी कमी पडणार नाही आजपर्यंत भगवान शंकराकडून वर्धाकडून मी किती जरी धन प्राप्त केलं एवढा श्रीमंत आहे तरी मला समाधान नेहमी कमीच वाटत होतं कुठंतरी हे सगळं प्राप्ती तृप्ती कमीच वाटत होती पण आत्ता मात्र ती तृप्ती मला मिळेल या आनंदाने तो पुढे पुढे चा निघाला होता पण निघा असताना त्या प्रसंगाचं व्यवधान म्हणून त्याला स्मरण व्हायला लागलं की या व्यक्तीनं हा पारसमणी कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकलेला आहे निश्चितच या व्यक्तीकडे याच्यापेक्षा काहीतरी मौल्यवान असलं पाहिजे मग त्याने पुन्हा पिच्छे मोड केला आणि सनातन गोस्वामीने विचारलं का की काय व महाशय तुम्ही हा पारसमणी कचऱ्याच्या डब्यात टाकला याचा अर्थ तुम याच्यापेक्षा तुमच्या जवळ आणखी काहीतरी मौल्यवान दगड आहे निश्चितच आहे कारण उगीच मी त्याला मग कचऱ्याच्या डब्यात टाकतो का याच्यापेक्षा निश्चितच माझ्याकडे मौल्यवान आहे मग तुम्ही तो का नाही दिला मला मला म्हणजे तो बी देणार तुला मी परंतु एक आटा आहे तो पारस म्हणी तुला तो यमुने मध्ये टाकून द्यावा लागेल म्हणजे ठीक आहे याच्यापेक्षा जर अलौकिक पारस म्हणापेक्षा सुद्धा अलौकिक दगड जर मला मिळत असेल तर मी हा पारस मणी त्या नदीमध्ये टाकून देतो आणि तो त्याने टाकून दिला टाकून दिल्यानंतर म्हणाले आता तो मला अलौकिक मणी याच्यापेक्षा श्रेष्ठ मणी द्या त्याला सनातन गोस्वामीने आपली बॅग काढली आणि हरे कृष्ण महामंत्र दिला हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे म्हणले तो व्यक्ती म्हणाला की हा काय मौल्यवान मणी आहे याच्यामध्ये असं काय मौल्य आहे म्हणजे याची टेस्ट आल्याशिवाय कळणार नाही म्हणले मी टेस्ट घेतो त्याने सुरू केला म्हणजे मला तर सगळं डिप्रेशन येतं आणि काय असं मला मिळणार आहे त्यावेळेला मात्र सनातन गोस्वामींनी भगवंताकडे प्रार्थना केली आणि म्हणले की या व्यक्तीला ते कृष्ण प्रेम द्या त्याला ती टेस्ट द्या आणि जशी टेस्ट दिली तस त्याच नामामधून त्यांच्या अंगावरती रोमांच गदगद स्वर व्हायला लागला कृष्ण त्यांना साक्षात दिसायला लागले भगवंताच्या प्रेम स्वरूपाचा अभाव आभास त्यांना जाणू लागला डोळ्यातून असुर्या लागले आणि आनंद विभोराने नाचू लागला हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे हरे तरी ची ही चीष्ट कशी आली जोपर्यंत कुठल्या पदार्थाची टेस्ट आहे खाल्ल्याशिवाय येत नाही तशी त्याप्रमाणे हरी नाम हे खायला पाहिजे म्हणजे काय की ती प्रत्येक नामाची आपण टेस्ट घेत केला पाहिजे ती महात्म्याद्वारे येतं म्हणजे साधूची ज्या वेळेला कृपा होईल त्यावेळेला हरिनामामध्ये टेस्ट येईल साधूचा सा आशीर्वाद मिळेल त्यावेळेला हरिनामाची टेस्ट येईल आज एका महान साधूने संन्यास घेतलेला आहे ते महान साधू म्हणजे साक्षात भगवंतच होते पण साधूच्या स्वरूपात आले होते ते म्हणजे कोण साक्षात श्री कृष्ण चैतन्य महाप्रभू आज त्यांचा संन्यास दिवस आहे त्यांनी का घेतला संन्यास कारण त्यांचा अवतार कार्य यासाठीच होत की लोक या त्रिविध तापामध्ये होरपळून निघत आहेत शांती नाही तृप्ती नाही या मटेरियल मध्ये जगण्यामध्ये रस नाही लोक काम क्रोधाच्या आवाशन आवेशाणं भांभावून गेलेले आहेत अशा लोकांना भगवंताचं प्रेम देण्यासाठी चैतन्य महाप्रभूचं अवतरण झालं आणि त्यासाठी त्यांनी संन्यास घ्यायचं ठरवलं कारण त्या काळी शंकराचार्यांच्या संन्यासाचा प्रगाढ मान होऊन मान्यता होती त्याला संन्यास जर असेल तरच त्याच्या वदनातलं जे आहे ना भाष्य ते लोक मान्य करत होते म्हणून चैतन्य महाप्रभू अगोदर ग्रस्त होते केशव काश्मीरला परत जगायमध्यासारख्या लोकांचा उद्धार जर केला होता तरी पण मुक्ती जे सिद्धी लोक होते तरी सुद्धा ते अशांत होते ते चैतन्य महाप्रभूच्या प्रचाराला विरोध करत होते पण या लोकांना सुद्धा कृष्ण प्रेमाचं वरदान मिळावं ती भक्ती मिळावी त्यासाठी संन्यास घेणं त्या काळी गरजेचं होतं म्हणून चैतन्य महाप्रभूंनी संन्यास घ्यायचं ठरवलं आणि तेही एका मायावादीकडून कारण त्या काळी फक्त मायावादी संन्यासीच होते दुसरे संन्यासीच नव्हते आणि त्यांनाच मान्यता होती म्हणून अशा व्यक्तीकुण कुईना का आपण चैतन्य महागुरूंनी संन्यास घ्यायचं ठरवलं आज तो दिवस आज स्त्रिया आपल्या पतीला सूर्यासारखं तेज सूर्यासारखं विद्वता हे मिळावी म्हणून आपल्या पतीला आयुष्य तेज आयुष्य हे सगळं मिळावं म्हणून आज स्त्रिया सूर्याचा आशीर्वाद घेतात आज तो मकर संक्रांतीचा दिवस आहे आणि त्याच दिवशी चैतन्य महापुरुष स्वतः ग्रस्त होते पण हाच दिवशी त्यांनी संन्यास घेतला कसा घेतला संन्यास प्रथम आपल्या आईचा आशीर्वाद घेतला आईचा आशीर्वाद त्यांना मिळाला आई, आई, आई म्हणाली की माझं काही नाही तू भारतीय संस्कृतीप्रमाणे कृष्ण प्रेम सगळ्यांना जागृत करण्यासाठी तो हा निर्णय आहे चांगला निर्णय आहे पण तुझी बायको आहे नुकतीच चौदा वर्षाची आहे तिला सोडून जाणं तिची जर परवानगी असेल तर खुशाल जा म्हणून आपल्या पत्नीकडून देखील त्यांनी पत्नीचं देखील सांत्वन केलं आणि तिच्याकडून देखील मान्य करून घेतलं मी संन्यास घेणं गरजेचं आहे त्यावेळेला अशा भल्या रात्रभर तिचं सांत्वन करून भल्या पहाट्या तीन वाजता आपल्या पत्नीची झोप लागल्यानंतर चैतन्य महाप्रभू त्यांनी घर सोडलं या घरात ते परत कधी येणार नव्हते ते कायमच सोडलं होतं पहाटेच्या तीन वाजता उठून गंगा नदीला ओल्या कपड्याने पोहत पोहत पार करत ते सकाळी दहा वाजता कटव्याला पोहोचले ज्या वेळेला इकडे सचिमाता जागी झाली त्यावेळेला प्रथम ती महाप्रभूच्या खोलीत आली त्या ठिकाणी महाप्रभू नव्हते ज्यावेळेला भक्त सगळे सकाळी जमा झाले होते नेहमीच्या प्रमाणे त्यांना बघायला मिळालं की सची माता एखाद्या स्टॅच्यू एखाद्या पुतळ्याप्रमाणे संबित झालेली आहे भक्त म्हणाले की महाप्रभू तर त्याला तो हुंदक आवरला नाही निमाय निमाय माझा संन्यास घ्यायला गेला असं म्हण ती जमिनीवर पडली वैष्णवाने तिला विठा उचललं तिचं सांत्वन केलं आणि सगळे वैष्णव नदी पार करत कठव्याला पोचले त्यावर चैतन्य महाप्रभू फार सुंदर वर्णन आहे खर तर वेळ संपलेला आहे ते म्हणून तो जे खर तर वय वर्णन फार सुंदर होतं हे सांगण्यासाठी पण मी थोडक्यात सांगतो की तो जो न्हावे होता त्यांना सुद्धा केस कापायला एवढे सुंदर केस कापायला साहस होत नव्हतं चैतन्य महाप्रभू हे साक्षात भगवंत होते त्यांचं सौंदर्य किती असेल भगवंताचं सौंदर्य हे कोटी कोटी काम देवापेक्षाही सुंदर असत असे भगवंत एका युवकाच्या रूपात येऊन अशी सुंदर लिला करतात एका साधूच एका साधूच कसं ते तर असं ते दृश्य आहे हे किती सुंदर असेल ज्या वेळेला हे सुंदर रूप ज्यावेळेला ते नहाव्याला त्यांचे केस कापण्यासाठी धाडस होत नव्हतं चैतन्य त्यावेळेला काप तू केस त्याला कापायला सुरुवात केली मात्र एका अटीवरती की मी आजपासून परत कोणाचे केस कापणार नाही आणि नंतर खरोखरच त्या न्हाव्याने परत केस कापलेच नाहीत त्यांनी एक मिठाईचं दुकान टाकलं आणि त्यांनी चैतन्य महाप्रचा संन्यास झाला त्यावेळेला गदाधर पंडित मुकुंद चंद्रशेखर आचार्य आणि नित्यान प्रभू एवढे पाच जण होते बाकीचे सगळे वैष्णव हे सगळे जे हे जे, जे केशव भारती यांना श्राप देतो म्हणजे की तुमचा आश्रम आम्ही जाळून टाकू तुम्ही आमच्या महान व्यक्तीला संन्यासी केलेला आहे पण चैतन्य महाबुरूंनी सगळ्यांचं सांत्वन केलं आणि हरे कृष्णाचा जे जे कार करत ते पुन्हा सगळेजण शांतीपूरला आले आज तो संन्यास दिवस आहे आज या सगळ्या मुक्ती सिद्धी कामी सगळ्यांना शुद्ध भक्ती मिळावी त्यांना देखील शांत करण्यासाठी चैतन्य महाप्रभूंनी आज संन्यास घेतला त्यांच्या कृपेचा लाभ आपल्याला सुद्धा मिळावा त्यांच्या कृपेच्या छत्राखाली आपण सुद्धा आलेला आहोत आणि असंच राहावं आज त्यांच्या चरणी प्रार्थना करू आणि तेच आपण थांबूया हरे कृष्ण ठीक आहे श्रीमद भागवत पुराण की श्रील प्रभुपाद की